एकीकडे अजित पवारांच्या विरोधात संपूर्ण पवार कुटुंब गेलं असताना दुसरीकडे काटेवाडीमधील शरद पवारांचे थोरले सावत्र पांडुरंग पवार यांचं कुटुंब मात्र पूर्ण ताकदीनं अजित पवारांच्या सोबत उभं राहिलंय. या संदर्भात पांडुरंग पवार कुटुंबासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी, पाहूयात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकदा भाषणामध्ये मला पवार कुटुंबियांकडून एकटं पाडलं जात असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. मात्र काटेवाडीकर त्यांच्या पाठीमागं ठाम उभं असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येतं आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांचे बंधू पांडुरंग पवार यांचे चिरंजीव यांच्याकडूनही आता दादा वहिनी आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि आमचं कुटुंब म्हणजेच तुमचं कुटुंब आहे अशा आशयाचे पोस्टर त्यांच्याकडून देखील लावण्यात आहे. आपण पाहू शकता मी आहे शरद पवारांचे जे ज्येष्ठ बंधू होते पांडुरंग पवार यांचे जे चिरंजीव आहेत यांच्या घरी या ठिकाणी त्यांच्याकडून देखील दादा वहिनी हे तुमचंच कुटुंब आहे आणि आम्हीच इथले उमेदवार आहेत अशा आशयाचं बॅनर या ठिकाणी पोस्टर त्यांच्याकडून लावण्यात आलं आहे. एकीकडे अजित पवारांना त्यांच्या कुटुंबियांकडून एकटं पाडण्याचा बोललं जात आहे, मात्र आज शरद पवारांच्या तुम्ही बंधूंचे आज मुलं आहात आणि आज तुम्ही अजित पवारांना पाठिंबा देतात, काय भावना आहे आणि हा पोस्टर लावण्यामागे नेमका काय हेतो आहे? तुमचं नाव सांगा आणि सुरुवात करा. मी अरुण पवार. तुमचं नाव सांगा आणि ते पोस्टर लावण्यामाग नेमकी काय भावना आहे? नाही, आम्ही दादांचेच पाठीमागे उभा सर्वजण. शरद पवारांचे जे दुसरे पुतणे आहेत आपण त्यांच्यासोबत बोलू, काय सांगाल तुम्ही हा जो पोस्टर लावला आहे? अजित पवारांकडून देखील सांगण्यात आलं होतं की पवार कुटुंबियांतून मला कुठेतरी एकटे पाडण्याचा प्रयत्न केला जातो आहे, मात्र आज शरद पवारांचे पुतणे असताना देखील तुम्ही अजित पवारांच्या सोबत देखील ठामपणे उभं आहात, काय भावना आहे तुमची? आमची भावना हेच आहे की आम्ही प्रथम पहिल्यापासूनच अजितदादांच्या पाठीमागे ठाम आहोत आणि आजही आहोत आणि उद्याही राहणार आहोत. विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.